यंदा नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात गरजेपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबी धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने यावेळी अवघे 48.52% पाणीसाठा असून 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा मोरबे धरणात उपलब्ध आहे. तेच मागील वर्षी 54% पाणीसाठा होता. येत्या कालावधीत नवी मुंबई शहरात पाणी कपात होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. यंदा जूनमध्ये सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती, मात्र पुन्हा पावसाने तडी मारली. त्यानंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला. मात्र नवी मुंबई शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर मोरबे धरण क्षेत्रात मात्र आवश्यकतेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे यंदा मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. नवी मुंबईसह कामोठे आणि मोरबे परिसरातील 7 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी धरण 100% भरले होते, मात्र यावेळी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने 95% धरण भरले होते. सध्या स्थितीला असलेला पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.